नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। गणेश विसर्जन दरम्यान महावितरण कर्मचाऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू। पावसामुळे भिंत अंगावर पडून पत्नी ठार, पती गंभीर जखमी। अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलीचा मृत्यू। 3 मुलासह महिला बेपत्ता। अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले। भीमा नदीला आलेल्या पाण्यामुळे माजोरचे श्री जटाशंकर मंदिर व 4 बंधारे पाण्याखाली। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महावितरण मध्ये तंत्रज्ञ या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गणेश विसर्जनाचा दरम्यान विहिरीत पडून मृत्यू झाला आहे। विजय भीमाशंकर पणशेट्टी वय 32 राहणार हत्तुरे वस्ती सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। या घटनेने हत्तूर वस्ती परिसरात शोक कळा पसरली आहे। कारण विजय पणशेट्टीला 7 वर्षाचा मुलगा आहे। 2 वर्षापूर्वी विजयच्या पत्नीने देखील आत्महत्या केली होती। आपल्या आई वडिलांसोबत विजय आपल्या 4 वर्षीय मुलाचा सांभाळ करत होता। हत्तुरे वस्ती येथे विजय पणशेट्टीने आपल्या मित्रासोबत विश्वविनायक हरिओम गणेश मंडळ स्थापन केले होते। 9 सप्टेंबर रोजी रात्री 10 सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता। गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला। रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला, पण विजय पणशेट्टी सापडला नाही। मध्यरात्रीच्या सुमारास जीवन रक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। विजय पणशेट्टी हा महावितरण मध्ये गेल्या 10 वर्षापासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होता। सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील कार्यालयात त्याची नियुक्ती होती। त्याने 5 वर्षापूर्वी प्रेमविवाह केले होते। पत्नी, 1 मुलगा, 2 भाऊ, आई वडील असा परिवार होता। पण गणेश विसर्जनाच्या दरम्यान विजयचा मृत्यू झाल्याने 7 वर्षीय मुलगा पोरका झाला। विजयचा मृतदेह घरी आल्यावर हत्तुरे वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। स्थानिक प्रशासनाने विहीर बंद करावी अशी मागणी करत आहेत। कारण ज्यावेळी विजय पणशेट्टीचा विहिरीत बुडाला, तो आतील गाळामध्ये अडकला होता। त्याच्या मृतदेहासोबत गाळ, पाला, पाचोळा मोठ्या प्रमाणात बाहेर आला होता। विजयच्या मृत्यूची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे। सांगोला येथे संततधार पावसामुळे भिंत अंगावर पडून एकतपूर तालुका सांगोला येथील छबाबाई बबन पाटोळे वय 54 या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर त्यांचे पती बबन सीताराम पाटोळे वय 60 यांच्या पायावर भिंत पडल्यामुळे जखमी असून त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। सांगोला तालुक्यात काही ठिकाणी 2 दिवस झाले संततधार पाऊस सुरू आहे। एकतपूर तालुका सांगोला येथील बबन पाटोळे यांच्या घराची भिंत पावसामुळे फुगली होती। दोघे पती पत्नी झोपले असताना रात्रीच्या सुमारास अचानक दोघांच्या अंगावर पडली। यात छबाबाई बबन पाटोळे वय 54 यांच्या अंगावर भिंत पडल्याने यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर त्यांचे पती बबन सीताराम पाटोळे वय 60 यांच्या पायावर भिंत पडल्यामुळे जखमी असून त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास जय मल्हार चौक येथे घडली। या प्रकरणी दिगंबर धोंडीबा बोबडे वय 44 राहणार जळकोटवाडी तालुका तुळजापूर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी यांची मुलगी स्नेहल दिगंबर बोबडे वय 13 राहणार जळकोटवाडी ही आजारी असल्याने तिला डॉक्टर पेटकर बाळे सोलापूर येथे उपचार घेऊन फिर्यादी यांच्या मोटरसायकलीवरून जात होते। त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने फिर्यादी यांच्या मोटरसायकलला धडक दिली। या धडकेत स्नेहल हिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली। त्यावेळी तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता ती उपचारादरम्यान मयत झाली आहे। अज्ञात वाहन चालकाने स्वतःच्या ताब्यातील वाहन हे निष्काळजीपणाने व हयगयीने चालवून फिर्यादी यांच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे असे फिर्यादीत नमूद आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोईटे हे करीत आहेत। सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या स्वागतनगर येथील राहणारी 1 24 वर्षीय महिला काल सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या 3 मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेचे पती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे।
या घटनेची हकीकत अशी की शुक्रवार 9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी सर्वत्र गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असताना सोनाली श्रीशैल सुलतानपुरे वय 24 ही महिला सोबत मुलगा सिद्धारूढ वय 5 खुशी वय 3 आणि अनिकेत वय 18 महिने यांना घेऊन कोणालाही काही न सांगता निघून गेली आहे। पती आणि तिचा सर्वत्र तपास केला परंतु ते आढळून आली नाही, त्यामुळे पती श्रीशैल सुलतानपुरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नीसह 3 मुले हरवल्याची तक्रार केली आहे। एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेल्याची घटना दिनांक 7 सप्टेंबर रोजी सोलापुरात घडली। या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मुलाणी हे करीत आहेत। मंगळवेढा तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तीर्थक्षेत्र माचनूर येथील जटाशंकर मंदिर, बठाण, अरळी, वडापूर या ठिकाणचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत। दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढल्यास उचेठाण बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने आंबे चिंचोली व उचेठाण हा मार्ग थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 65,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता। हा विसर्ग माचनूर येथील भीमा नदी पात्रात जवळपास 1,00,000 क्युसेक्स असल्याने येथील श्री जटाशंकर मंदिर माचनूर बंधारा पाण्याखाली गेला आहे। मागील महिन्यातही अचानक आलेल्या पाण्यामुळे हे मंदिर व बंधारे पाण्याखाली गेले होते। उचेठाण बंधारा हा इतर बंधाऱ्यापेक्षा उंच असल्याने तो लवकर पाण्याखाली जाऊ शकत नाही। 1,10,000 क्युसेक्सला हा बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता भीमा पाट बंधारे विभागाकडून सांगण्यात आले। या बंधाऱ्यामुळे आंबे चिंचोली गावचा संपर्क मंगळवेढ्याशी जोडला गेला आहे। सद्यस्थितीत बंधाऱ्यावर पाणी येण्यास 2.5 ते 3 फूट पाणी कमी होते। पाण्याचा प्रवाह वाढल्यास पाणी येऊन वाहतूक थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या भीमा नदी काठोकाठ भरली असून धोक्याच्या पातळीत वाहत आहे। भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास हे पाणी नदी काठवरील बागायत क्षेत्रात घुसून पिकांची हानी होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।